महिला दिन एक दिवसापुरता साजरा न करता वर्षभर साजरा करावा। महिलांनी विविध उपक्रम राबवून आपल्यातील सुप्त गुणांना वाव द्यावा, उद्योग व्यवसायामध्ये भाग घेऊन आर्थिक उन्नती साधावी असं मत शाहीन चौगुले यांनी व्यक्त केलं। हातकणंगले इथं आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। हातकणंगले इथल्या लक्ष्मीनगरात माजी सरपंच रोहिणी खोत आणि लक्ष्मीनगर इथल्या महिला मंडळ यांनी जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। यावेळी बोलताना कामगार कल्याण केंद्राच्या महिला सहायिका शाहीन चौगुले म्हणाल्या, महिला दिन एक दिवसाचा साजरा न करता वर्षभर साजरा करावा। महिलांनी विविध उपक्रम राबवून आपल्यातील सुप्त गुणांना वाव द्यावा, उद्योग व्यवसायामध्ये भाग घेऊन आर्थिक उन्नती साधावी, तसंच महिलांनी आपलं आरोग्य जपलं पाहिजे। यावेळी बोलताना माजी सरपंच रोहिणी खोत म्हणाल्या, लक्ष्मीनगर मधील महिलांनी संघटित होऊन हा कार्यक्रम राबवलाय तो स्तुत्य आहे। यापुढे महिलांसाठी विविध योजना राबवण्यात येणार आहेत, त्यासाठी त्यांनी सजग राहावं। केवळ महिला दिना दिवशीच एकत्र न येता वर्षभर एकमेकांच्या सुखदुःखात सामील व्हावं। यावेळी रेश्मा निगवे, डॉक्टर सचिन पोवार, शोभा पोवार यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी पारंपरिक वेशभूषा, उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची, स्पॉट गेम अशा स्पर्धा घेण्यात आल्या। पुरस्कार प्राप्त डॉक्टर सचिन पोवार यांचा सत्कार करण्यात आला। मानसी पांडव, दीपाली खोत, प्रीती खोत, पूजा सनंदे, गौरी खोत यांच्यासह महिला याप्रसंगी उपस्थित होत्या।